नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद जाधव आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आरंभ प्रवासाचा. मित्रांनो, काल तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आम्ही सोनमर्गला जाऊन आलो. आजचा आमचा काश्मीर सहलीचा दुसरा दिवस आहे. आज आम्ही जाणार आहोत पहलगामला. तत्पूर्वी काल आम्ही सोनमर्गला जाऊन आलो तर आमचे मित्र मानसिंग दादा पण होते सोनमर्गला आमच्यासोबत. तर कसं वाटलं सोनमर्ग दादा? कालचा सोनमर्गचा प्रवास खूप छान होता, अप्रतिम होता. सोनमर्गमध्ये आम्ही जाताना सिंधू नदीच्या काठून जो प्रवास होता, हिमालयातलं निसर्ग सौंदर्य आणि स्नो सगळं आम्हाला काल बघता आलं, अनुभवता आलं. खूप छान, म्हणजे तो परिसर असा आहे की बघण्यासारखा. आणि इथं आल्यानंतर तिथं पहिली व्हिजिट ही दिलीच पाहिजे असं आहे. आज सोनमर्गमध्ये पहलगाममध्ये नवीन लोकेशन बघायची इच्छा आहे. बघूया आता काय आजच्या दिवसात बघायला मिळत आहे. तर चला जाऊया मग आता आपण पहलगामला. श्रीनगरवरून ज्यावेळी तुम्ही इकडं जम्मूच्या दिशेने येता, पहलगामला यायला निघता, त्यावेळी पंपर म्हणून एक जागा आहे आणि तिथं तुम्हाला केशरची शेती बघायला मिळते. आत्ता एप्रिल महिन्यामध्ये आम्ही आलोय, तिथं केशर आत्ता नाही आहे पण जमिनीच्या खाली आहे. आम्हाला एका इथल्या लोकांनी दाखवलं की त्याची बीज आहे ते जमिनीच्या खाली आहे आणि केशर येतो तो ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये येतो. तर तुम्हाला दाखवतो हा एरिया पूर्ण आहे तो, इथं केशरची शेती केली जाते. भारतात मला वाटते जम्मू काश्मीरमध्येच केशरची शेती होत असेल, ती फक्त इथेच होती ह्या भागामध्ये. तुम्ही बघताय तुम्ही की पूर्ण असा मोकळा परिसर आत्ता हिरव्या गवतांनी वेढलेला आहे आणि त्याच्यामध्येच इथं केशरची शेती केली जाते. बताएंगे कोई? हाँ सर, जो ये सीड होता है ना, ये अंडरग्राउंड सिस्टम होता है, रिड्यूस सिस्टम है, जिसके ये देखो देखो कहाँ पर होता है, जिसका इससे आसान आता है. और देखो ये है सीड, देखो देखो ये है सीड क्या? हाँ जो होता है ना सर, फ्लावर ये होते हैं लीव्स सर, लीव्स. हाँ इसके अंडर फिर, हाँ ये सीड है, ये आप रख सकते हो. ये अंडरग्राउंड सिस्टम है, रूट्स होते हैं जिससे फिर ये ऐसे होता है, फ्लावर आता है इसका ऐसे. आफ्टरवर्ड इन सितंबर अक्टूबर इट गिव्स द फ्लावर, देन इट इज हैविंग सेपल पेटल आउटसाइड या ब्लू कलर फ्लावर, देन इनसाइड येलो कलर इज सेपल एंड इनसाइड इट इज हैविंग रेड स्टिग्मा, दैट इज द सैफ्रन. केशरची शेती बघून आल्यानंतर आम्ही आता इथं शॉपमध्ये आलेलो आहोत, किसान केशर महलमध्ये. इथं आम्ही केसरची विषयी माहिती घेणार आहोत आणि काही लोक आपल्यातले आहेत ते केसर आणि ड्रायफ्रुट्स खरेदी करणार आहेत. तर चला बघूया केसर कसं असतं. केसर की आयडेंटिफिकेशन कैसे होती है, इसको पहले आप सुन लीजिए, स्मेल लीजिए. अच्छा, इसकी स्मेल लीजिए आप. स्मेल लीजिए, इंटेंस है, इसकी जो स्मेल है एरोमेटिक है, ये कभी कॉपीराइट नहीं होती. दूसरी पहचान कैसे होती है, अगर हम केसर को किसी भी लिक्विड फॉर्म में डालेंगे तो ये समटाइम फ्लोट करना चाहिए, पानी के ऊपर तैरना चाहिए. अगर केसर ने पानी के ऊपर तैरना शुरू कर दिया तो केसर प्योर है, अगर ये डायरेक्टली बॉटम में आ गया तो केसर इम्प्योर है, क्योंकि जो 2 नंबर केसर होता है वो केमिकलाइज्ड होता है, उसमें वजन ज्यादा होता है, वो डायरेक्टली बॉटम में चला जाता है. केसर खुद दिखने में लाल है मगर जब भी हम इसको किसी लिक्विड फॉर्म में डालते हैं ये पीला कलर देता है. ये बाय नेचर है, दिखने में लाल है मगर आगे देता है पीला. पीले कलर के अलावा अगर कोई और कलर आ गया तो केसर इम्प्योर है. एक और पहचान कैसे होती है, अपना हाथ दीजिए आप सर, इसको आप गौर से देखिए सर, ये सांप के प्रकार आता है, जस्ट लाइक ए स्नेक, सामने से मोटा पीछे से पतला. अच्छा, बिल्कुल. जो इम्प्योर होता है वो आपको सामने से लेकर पीछे तक सेम दिखेगा. और एक अहम बात, कैसर खाने में कड़वा लगना चाहिए, कड़वा ना लगे तो कैसर मतलब बिकॉज केमिकलाइज, जो भी चीज होती है उसमें मिठास आएगी. कैसर की एक ही क्वालिटी होती है, इसमें वैरायटीज नहीं होती है. अगर आपको इसमें वैरायटीज दिखने को मिलेगी तो वो इम्प्योर होगा. इसको इंसान की डेथ है, कैसर की डेथ नहीं है, इसकी कोई एक्सपायरी नहीं है. इसको बस 3 चीज से बचा के रखना, ये लाइफ टाइम चलेगा. गीले हाथ से इसको टच नहीं करना है, डायरेक्ट सनलाइट में नहीं रखना है, और फ्रिज से इसको अवॉइड करना है. इसको नॉर्मल रखना है, रूम टेम्परेचर में, इसको कुछ नहीं हो जाएगा. और एक कैसर की पैकिंग हमारे पास ऑलरेडी अवेलेबल है, ये 1 ग्राम है, ये 2 ग्राम है, ये 5 ग्राम है, दिस वन इज 10 ग्राम. 250 पर ग्राम इसकी रेट है, 250 रुपया पर ग्राम. पर ग्राम, बिल्कुल. इस मार्केट में आप किसी भी शॉप से ले लो आपको प्योर मिलेगा, क्योंकि सबकी अपनी खेती है, किसी की कम है किसी की ज्यादा है, सबकी अपनी खेती है. और ये होलसेल मार्केट आता है, ये बोते हैं हम सर सितंबर में, सितंबर के महीने में, मिड सितंबर में वो निकलता है सर, 15 अक्टूबर से 15 नवंबर, मतलब सितंबर में बीज बोते हैं. जो इसका बीज होता है सर वो जमीन के नीचे हम 40 साल रख सकते हैं. 40 साल 40 साल
40 साल तक वो रिप्रोडक्शन करता रहता है, उसका बीज खराब नहीं होता है। वो अच्छा। निकलता है 15 अक्टूबर से 15 नवंबर तक, साल में एक बार एक महीने में निकलता है। लेकिन ये दुनिया में तीन जगह निकलता है, एक है ईरान, दूसरा है स्पेन, तीसरा है हमारा कश्मीर। और कश्मीर में भी किस जगह निकलता है, ये एरिया करीबन 7-8 किलोमीटर का है, कैसर सिर्फ यही निकलता है और किसी जगह पे नहीं। कहीं आपको कैसर नहीं देखने को मिलेगा। बस तीन पत्ती आती है इसमें, बस ये उठा ये रखा। इसमें कुल 6 पार्ट्स आते हैं। जी 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 जी, तीन लाल तीन येलो, येलो वाला वेस्टेज है, ये किसी काम का नहीं है। ये वो पान वान वाले लेते हैं, इसको मिलाते हैं उसमें। लाल वाला कैसर है, अहम चीज रेड वाला है। और जो ये इसके मेटल्स है, इसका हम बनाते हैं इत्र परफ्यूम, वो भी हमारे पास अवेलेबल है। सैफ्रन टी कहवा। आम्ही आलेलो आहे पहलगाममध्ये। पहलगाममध्ये इथून बरेचसे पॉईंट आहेत, ते पॉईंट बघण्यासाठी आपल्याला घोडे करावे लागतात। आता हे दादा माहिती देतात आपल्याला। नंबर में आएगा तीन पॉइंट, कश्मीर वैली आएगा, डब्बे में आएगा भाईसर में आएगा, नंबर टू आएगा दोनों वैली होनी शुरू हो गई, उसके बाद आएगा वाटरफॉल, उसके बाद कैनी मारे, उसके बाद आएगा पहलगाम। ये जो टनल देख रहे हैं ये बंद है। आता आम्ही पहलगाम टॅक्सी स्टँडपासून घोडे केलेत सगळे। आम्ही आमचे काही पर्यटक बसलेत गाडीमध्ये, त्यांना नाही करायचं। आम्ही घोडे केलेले आहेत, आजचे आम्ही सगळे पर्यटक आमचे घोड्यातून निघालेले आहेत। घोड्यावरून आपण जाणार आहोत चार पॉईंट बघायला। डबियन जो पुराने जमाने का महाराजा हरि सिंह था सर जी, वो यहाँ पे शिकार खेलता था। अच्छा। एक तीर से दो शिकार, हिरण पानी पीने लगी, शेर खाने लगा। जो महाराजा हरि सिंह था उसने तीर चला दिया, हिरण को मरना था, शेर भी मर गया, तभी जगह का नाम रह गया डबियन। डबल शिकार से डबियन, डबियन मतलब डबल शिकार, डबल शिकार से डबियन सर। हाँ, डबियन क्या कश्मीरी शब्द है क्या? हाँ जी सर। हाँ सर, यह है कश्मीर वैली। कश्मीर वैली, कश्मीर वैली पहाड़ के पीछे घूम के श्रीनगर आता है सर। जो ये वाला पहाड़ है सर, इसके पीछे घूम के श्रीनगर आता है। जो पुराने जमाने के लोग थे सर, वो यहाँ से पैदल जाते थे श्रीनगर पहाड़ पे। पहाड़ के बीच में से एक रास्ता था छोटा। अच्छा अच्छा, उस टाइम वो पैदल जाते थे सर श्रीनगर, तभी इसका नाम है कश्मीर वैली। कश्मीर वैली, कश्मीर वैली। जब विंटर का सीजन होता है तो यहाँ पे क्या बर्फ होता है क्या पूरा? सर जी क्या बर्फ का बात ही मत करो सर, यहाँ पे पूरा 6 फुट 7 फुट बर्फ, 7 फुट। आम्ही आता बायसरन व्हॅलीमध्ये पोहोचलेलो आहोत। घोड्यांचा प्रवास आमचा खडतराचा प्रवास झालेला आहे। आणि इथं पाठीमागं बघू शकताय तुम्ही, इथं 30 रुपये एंट्री फी देऊन आत एंट्री करावी लागते, अशी ही पूर्ण बायसरन व्हॅली आहे। पूर्ण हिरवं ग्राउंड, त्याच्यानंतर देवदारचे वृक्ष आणि त्याच्या पाठीमागे हिमालय बर्फाच्या देत शिखरे। पहलगाम वरून श्रीनगरला जायला निघालोय आणि वाटेत एक संगम म्हणून गाव आहे, तिथं पॅटच्या फॅक्टरी आहेत, भरपूर अशा फॅक्टरी आहेत, दुकान आहेत, आउटलेट आहेत, पण तिथं आपण थांबणार नाही कारण आम्हाला पहलगाम मध्येच बराच वेळ गेला आणि आम्हाला वेळ नाही। पण तुम्ही कधी आलात या रोडला तर संगम म्हणून एक गाव आहे, तिथं बॅट फॅक्टरीला अवश्य भेट द्या। अच्छा, तुम्हाला बॅट फॅक्टरी तिथं बघायला मिळतील। बघा
काश्मीर मधल्या तिथल्याच लाकडापासून उत्कृष्ट अशा बॅट इथं तयार केले जातात, अगदी छोट्या बॅट पासून अगदी मोठ्या बॅट पर्यंत आणि स्वस्तातल्या बॅट पासून अगदी इम्पोर्टेड बॅट पर्यंत इथं सगळ्या बॅट तयार केल्या जातात. आता अंधार पडलेला आहे आणि आपण अवंतीपुराच्या मंदिर बघण्यासाठी इथं आलेलो आहे आणि बऱ्यापैकी सनसेट झालेला आहे. अवंतीपूर श्रीनगर पासून दक्षिण पूर्व दिशेला 29 किलोमीटर अंतरावर असलेली ही भग्न मंदिरांची प्राचीन नगरी. या एकेकाळी वैभवशाली नगरीची स्थापना 9व्या शतकात राजा अवंतीवर्मन याने केली. या भूमीत राजाने शिव आणि विष्णू या दोघांना समान पातळीवर पूज्य मानून दोघांचीही भव्य मंदिरे उभारली. भगवान विष्णूसाठी जे मंदिर उभारले त्याला अवंती स्वामी आणि भगवान शिवाकरता जे मंदिर उभारले त्याला अवंतीश्वर असे म्हटले जाते. या मंदिराचा मुख्य प्रवेश मार्ग पश्चिम दरवाजातून आहे. मंदिराच्या इतर भागात गंगा यमुना यांच्या मूर्ती वाहनावर अरूढ झालेल्या असून कामदेव, अर्धनारी नटेश्वर, राजा राणी व त्यांचा लवाजमा अशी इतर शिल्पे कोरलेली आहेत. नक्षीदार कटड्याच्या भागातील लक्ष्मी विष्णू व 6 हातांच्या देवीची मूर्ती अतिशय उत्तम आहे. अवंतीपूरचे भग्न मंदिराचे अवशेष पाहिल्यावर त्याची भव्यता आपल्याला समजते. असे हे प्राचीन मंदिर पाहून आम्ही पहलगामच्या सहलीचा शेवट केला. पहलगामच्या सहलीमध्ये तुम्ही आरू व्हॅली, बेताब व्हॅली आणि चंदनवाडी ही ठिकाणे पण करू शकता. त्यासाठी तुम्हाला पहलगाममधून वेगळी टॅक्सी करावी लागेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गुलमर्गचे निसर्ग सौंदर्य अनुभवणार आहोत. चला तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये.